नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील कायंगुडे। सिनेमॅटिक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज मी जे गाव शोधलेलं आहे ज्याचं नाव आहे खुरपलेवाडी, जे की कोयना अभयारण्यामध्ये लुप्त झालेलं गाव आहे। अक्षरशः या गावाचं देखील गुगल मॅपवरती तुम्हाला लोकेशनसुद्धा सापडणार नाही असं या जंगल आदिवासामध्ये वसलेलं एक निसर्गरम्य लागूनच आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची हद्द देखील काही मीटर अंतरावरती आहे। गाव अगदी जंगलाला लागूनच असल्यामुळे ह्या गावामध्ये वन्य प्राण्यांचा वावर हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आमचं हे गाव आहे ते जंगलाच्या जवळच आहे, कोयना अभयारण्य आहे त्याला लागूनच आहे। फॉरेस्ट इथेच आलेत आमच्या बाजूला, 1 किलोमीटरवरती फॉरेस्ट खात आहे, तिथून इकडे मालकीची जागा आहे। हे गाव शोधायचं म्हटलं तर सहजासहजी शोधूनही सापडणार नाही आणि ह्या गावाचे गुगल लोकेशन देखील अवेलेबल नाही। आमचं गाव खुरपलेवाडी हे लोकेशन मॅपला टाकलं तर मॅपला पण दिसत नाही। गावडेवाडी आणि धुईलवाडी ही दोनच वाड्या फक्त मॅपला दिसतात, खुरपलेवाडी ही अद्याप मॅपला दिसत नाही। पावसाचे दिवस होते, गावाच्या अलीकडे पोचण्या इतपत एक कच्चा रोड होता। तिथल्या लोकल माणसाला घेऊन आम्ही कसंबसं गावापर्यंत पोचलो। थोडा वेळ बसल्यानंतर समजलं की पायातून रक्त येत आहे। गाव हे जंगलामध्ये असल्यामुळे जळूंचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये होते। पाऊस थांबला होता, बॅगेतून ड्रोन काढला आणि गावाचा एक ड्रोन शॉट घेतला। ड्रोनमधून जेवढं हे गाव सुंदर दिसत होतं तेवढंच हे गाव भयावह होतं। गावामध्ये पोचल्यानंतर आम्ही तिथल्या लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि बोलता बोलता आमच्यासमोर ही गोष्ट आली की ह्या गावापासून 500 मीटर अंतरावरती बिबट्याने एका पाळीव जनावरावरती हल्ला केला आहे। या हल्ल्यात एका जनावराचा जागीच मृत्यू झाला आहे। उदाहरण बघितलं तर आमच्या गावातल्या 2 शेळ्या, एक माझी होती दुसऱ्यांची, बिबट्याने धरल्या। 500 मीटर अंतरावरती बिबट्याने शेळी धरली। शेळी पण मी तुम्हाला दाखवतो, एक शेळी जिवंत आहे, एक शेळी मेली। हे बघा, बकरीला दात लागलेले आहेत 2 जागेवरती आणि एक तर मेलीच, ही एक जिवंत आहे ती पण। बोटावरती मोजण्या इतकी घरे, त्यात गावाची 3 तुकडीकरण, 50 ते 60 लोकवस्ती असलेले हे गाव। हा काका, तर ह्या गावाची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत इथे जवळपासची किती गाव येतात? ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आमची गावडेवाडी आहे। गावडेवाडी, हा गावडेवाडीमध्ये धुईलवाडी वरती आणि खुरपलेवाडी, गावडेवाडीशी मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे। तर त्याच्यामध्ये अंतर्गत आम्ही खुरपलेवाडी, खुरपलेवाडीमध्ये 3 वस्ती आहेत। एक प्रॉपर वस्ती आमच्या, तर तुम्ही आमच्या संभाषणचं आपलं चाललंय, ही प्रॉपर खुरपलेवाडी मुळगाव, त्याच्या अंतर्गत एक मधली वस्ती गवळी मराठा समाजाची आहे आणि त्याच्यावरती गवळी समाजाची वस्ती धनगर वस्ती वरती, हे मिळून 3 मिळेल। तर वरती गवळी समाजामध्ये 25 एकर आहेत, तिथं लोकसंख्या आहे काही 150 ते 250 अंदाज लोकसंख्या तिथे आहे। मधल्या वस्तीमध्ये 7-8 घर आहेत, तिथं काही 50 लोकसंख्या आहे आणि इथं आमच्या इथे खालच्या गावामध्ये 10 ते 12 घरांची वस्ती आहे। कुटुंबसंख्या पोटामध्ये जास्त आहे त्याच्यामध्ये, तर इथं 150 ते 250 आसपास लोकसंख्या आहे आमची। म्हणजे साधारणतः एका घरामध्ये 4 ते 5 लोक असतील आणि घरांची टोटल मिळून एक किती असतील, 10 ते 15 घर आहेत। आणि तुम्ही जर सांगितलं की हे मेन गाव आणि या मेन गावाचे 2 भाग वरती पडलेले आहेत, जे की धनगरवाडी आणि मधली वस्ती, मराठी समाज आहे।
आणि हे गाव मूळ आधी कुठं होतं? कोयना धरणामध्ये होतं. नाही, कोयना धरणामध्ये पण कोयना धरणामध्ये या गावाची जमीन गेलेली. पहिली शेती कसं होती खाली धरणामध्ये, हा ती कोयना प्रोजेक्ट मध्ये काहीतरी पूर्वस्त इथं थांबली होती. कसायला खाली जात होती, पाणी जास्त भरपूर होती. बागायत ऊस वगैरे बागायत असायची, भुईमुख वगैरे तिकडे करायची. पण ती जमीन पाण्यात गेल्यामुळे शासनाला कोयना प्रोजेक्टला प्रदान केल्यामुळे ती, हा त्याच्यामुळे ती ही लोक इथे झाली वरती. मग ही शेती वगैरे थोडीफार वरती करायला लागली लोक इकडे, असं झालं. आणि तुम्हाला ज्या एवढ्या अडचणी अडीअडचणी होतं, म्हणजे बाजूला डोंगरे गावाला लागूनच फॉरेस्ट डिपार्टमेंटची हद्द आहे, तर तुम्ही प्रशासनाला याची दखल घेण्यासाठी कधी प्रयत्न केले? वारंवार प्रयत्न केले, वारंवार प्रयत्न केले शासनाचे किंवा आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत. मग त्या माध्यमातून आम्ही 40 वर्षाचे लोक झगड होती राष्ट्रवादीच्या माध्यमातून, संपूर्ण देशात आहे माध्यमातून. एक त्यांचा आता दोन इलेक्शन झाले, त्यावेळेस त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता थोडस तुम्हाला गाडी घेऊन येईल इथपर्यंत तरी तुम्हाला भेटलं. याच्या 20-25 वर्षापूर्वी तर काही पावलं वाटत पूर्ण होती, म्हणजे आम्हाला लोकांना तर कमी आजारी कोण असलं ना किंवा बाळंतीन बाई असली तर डॉक्टरांच्याकडे काही पोहोचत नव्हते. मग त्यांना डालक्यात घालून आम्हाला इथून, वयस्कर माणूस असू द्या, जवान असू द्या, आजारी जरी पडले तर त्यांना चालवत नाही जात नसेल तर म्हणजे मग आम्हाला डालक्यात घालून तिला घेऊन जायला पाहिजे घाणबीपर्यंत. ती 3.5-4 ते 5 किलोमीटर चालत जायला होतं मेन रोड पर्यंत. मेन रोड पर्यंत तिथून गाडी करून सातारा किंवा पाटण. आणि मेन म्हणजे त्या गावाला जोडणारा हा ओढा, कधी पाऊस जास्त झाला तर ओढ्याचे पाणी वाढले की गावातल्या लोकांना वरच्या वाडीतच राहावे लागते आणि जवळपास गावाचा संपर्क देखील तुटतो. गावातल्या ग्रामस्थांशी बोलताना अशी गोष्ट देखील समजली की हे गाव आणि गावातली लोक 2020 ते 2021 दरम्यान मरता मरता वाचली होती. सण होता बेंदूर, त्यावेळेस ह्या गावाने भूकंपाच्या सौम्य धक्क्याची जाणीव झाली होती. तालुका पाटण, जिल्हा सातारा. मी याच गावामध्ये शिकलो, जिल्हा प्राथमिक शाळा खुडुपलेवाडी. इथून वरती 2 ते 3 किलोमीटर वरती शाळा आहे. इथून तुम्ही जे आलात पायवाट, त्या वाटेनेच आम्ही चालत जातो. तिथून परत 8वीपर्यंत शाळा आम्हाला इथे आहे. त्याच्यानंतर आम्हाला 9वी 10वी जर करायची म्हटलं तर आम्हाला बाहेर गावी जावं लागतं. 5 किलोमीटर इथून अंतर आहे, ते आम्हाला चालत जावं लागतं कारण रोड नाही, कोणत्याही सुविधा नाही आहेत. डोंगरातून आणि कडा वगैरे आहे, त्यातून पावसातून आम्हाला छत्री पण घेता येत नाही. प्लास्टिकची कागदाची खोळ असते ती आम्हाला घेऊन जावं लागते शाळेमध्ये. तर तिथून परत 1 तास अंतर जायचं आहे, 1 तास यायचं. त्याच्यामुळे काय होतं, मुलांचा अभ्यास होत नाही, त्याच्यामध्ये मुलं कंटाळतात शाळेत वगैरे येणं जाणं. आणि परत ते भूसंकलनसुद्धा, म्हणजे आमचं गाव जास्त डोंगरामध्ये आहे, एक साईडला गाव आहे. आणि 2 वर्षापूर्वी पाऊस झाला, खूप जास्त पाऊस झाला गावामध्ये. लोक काही गावात होती, काही बाहेर होती, जनावरात गेली होती, शेतात गेली होती. अचानक पाऊस झाला, दिवसाचा हे डोंगर वगैरे सगळे कोसळले, कोणाला काही माहीत नाही. दुपारी संध्याकाळी घरी आले तेव्हा सगळं माहीत पडलं. गावामध्ये आमच्या पाणी भरलं होतं, माझ्या स्वतःच्या घरी पाणी भरलं होतं. तर नंतर 2-3 दिवसानंतर सगळ्यांनी बसून आम्ही विचार केला की इथे बसणं राहणं म्हणजे रिस्क आहे. जनावर वगैरे तर होतीच, पण यांना एवढ्या सगळ्यांना घेऊन जाणार कुठे? राहायला वरती आम्हाला शेड नाही, काही नाही. एक फक्त शेड होतं, त्याच्यामध्ये अख्खा गाव राहत होता. तिथे आम्हाला शेडमध्ये स्थलांतरित केलं, पूर्ण गाव तिथे राहत होता. फक्त खाली यायचं, शेळी सोडायची, जायचं, रात्री यायचं, परत झोपायला वरती. गावामध्ये एक माणूस राहत नव्हता. त्यानंतर खायचे वांदे, इथून वरती एवढ्या लांब घेऊन जाणार कोण? गाडी नाही, काय नाही, पायवाटेतून धान्य घेऊन जाणार कोण? त्यासाठी आम्हाला मदत नाही. तरी गावातल्या लोकांनी, हे असे म्हातारी लोक आहेत, त्यांनी थोडं थोडं डोक्यांवरून लाकडं साहित्य घेऊन गेले. तेव्हा आम्ही 1-2 महिने वरती पावसाचे दिवस काढले. आणि जनावर सुद्धा आता पाळायला, म्हणजे आमच्या जवळपास इथे गवा येत आहेत, वाघ येत आहेत. शिवराम कदम राहणार खुडुपलेवाडी गोजेगाव, जिल्हा पाटण, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर आमची एवढी परिस्थिती आहे, आम्ही आता जंगलातनं कवळं करून आणायची, जायची आणि भात पेरायची. त्याला जरी एक दिवस राहताण करी ना तर ते गहू खाऊन जाते. पुन्हा काय लावायचं आम्ही? मग काय तिथे टायमाला गाऊन जरी आमच्या राहतात तसेच राखण धरली तच आम्हाला भात लावायला मिळतं. मग आकडे जे महिन्यात कुठं राहील ते लावायचं, पाता निता मग त्या खत वापरायचं. आणि आता आता राखणंला माग आहेत आमचे, राखण धरली तर भात, नाही तर ते पण गहू खाऊन जाते. आम्हाला कशाचे उत्पन्न नाही.
या डोंगरात आम्ही डोज आपण मरायची बारी आहे नक्की आमची. आम्हाला कुठलीच संधन नाही, नोकरीचं नाही, कुठल्या कशाचं नाही, आम्ही अशीच आपण मरणार आहे डोंगरात. मग कुठला उद्योग आम्हाला, आम्ही याचा उद्योग गेला कोण नाही तिकडं, आणि आम्हाला बघा या अडचणीत कोणी येतच नाही. मग आम्ही काय करावं, म्हणताय शेती कशाची, मनभर भात पोतभर झालं किती खायची चार माणसं, चार पहिल्या गहू झालं त्याची दहा माणसं आहेत किती खायची. मग असं आम्ही दिवस काढतोय का, आम्हाला भाजीपाला मिळतोय का, कुठली वस्तू मिळते काट कसरीने आम्ही दिवस काढतोय आणि जगतोय. आपल्या चॅनलवरती अशीच दुर्गम भागातली गावं तुमच्यासमोर आणण्याचा एक छोटा प्रयत्न चालू आहे. जर तुम्हाला जंगलातील दुर्गम गावं पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा.